त्यांच्या सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आहे. संपूर्ण जगाचं लक्ष सध्या कोरोनावरील लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडे लागलंय. यासाठीच थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. 28 नोव्हेंबरला मोदींसह पुण्यामध्ये 100 देशांचे राजदूत देखील दाखल होणार आहेत. या भेटीबाबत प्रशासनामध्ये हालचाली सुरू झाल्या. 100 राजदूत हे 27 नोव्हेंबरला सीरमला भेट देणार आहेत, तर नरेंद्र मोदींचा दौरा अद्याप आलेला नाहीये. 28 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी येणार असल्याचं प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आलंय. तर ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेली कोरोना व्हायरसवरील लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे आणि सीरम इन्स्टिट्यूटमध्ये या लसीचं उत्पादन सुरू आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दिल्ली तसंच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा नव्यानं कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे आणि याच पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच कोरोना लस वाटपासंबंधीच्या धोरणांबाबतही चर्चेची शक्यता आहे. तर दिवाळीनंतर राज्यामध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे, त्यामुळे प्रशासन हे दबावाखाली येऊ लागलंय. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकार तातडीची पावलं उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशासह राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यामध्ये नियम कडक करणार आहोत आणि काही अटी लागू होणार असल्याची माहिती दिली आहे. तसंच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत महत्वाची बैठक पार पडणार आहे, त्यानंतर मोठे निर्णय घेऊ असं देखील साम टीव्हीशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे.